महावितरणकडून वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या अंदाजित बिलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीज देयकात विशेष सूट मिळावी अशी मागणी नंदुरबार नगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कमल ठाकूर यांनी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांना ईमेलच्याद्वारे निवेदन सादर केलंय. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, नोकरदार व सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती फारच वाईट झाली आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने एप्रिल, मे व जून या 3 महिन्याचे सरसकट व अंदाजित वीज बिल दिलंय, त्यामुळे ग्राहकांमध्ये आर्थिक चिंता पसरलेली आहे. शेजारील राज्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात 3 महिन्याचा वीज बिलात सूट द्यावी किंवा माफ करावे, अन्यथा योग्य पद्धतीने आकारणी करून वाजवी बिल देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना विद्युत बिल जास्त आल्याची तक्रार करावायची आहे अशा नागरिकांनी संपर्क साधावा, त्यांना तयार केलेला अर्ज देण्यात येईल, त्यांनी तक्रार अर्ज भरून द्यावायचा आहे. आलेले सर्व एकत्रित अर्ज नंदुरबार महावितरणचे मुख्य अभियंता यांना सादर करण्यात येतील अशी माहिती नगरसेवक कमल ठाकूर यांनी दिली. मी काल एक विनंतीपूर्व अर्ज केलेला आहे आपल्या माननीय नामदार राऊत साहेबांना, ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, की या लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 4 महिन्यापासून सर्व व्यवहार बंद आहे, त्यामुळे सर्व व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग, नोकरदारी वर्ग सर्व आर्थिक अडचणीत सापडले आहेत आणि त्याच्यातच हे महाभयंकर वीज बिल, जे गैरवाजवी बिल लागण्यात आलेले आहेत जनता जनतेकडे, ते पाहून सर्व जनतेमध्ये एक नाराजीचे वातावरण पसरले आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना आणि ऊर्जामंत्री महोदयांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना एक विनंती करू इच्छितो की ते सरसकट बिल न देता ते रीडिंग प्रमाणे आणि ठरवलेल्या नियमाला ठरवलेल्या प्रमाणे ते बिल आकारावे व जनतेला या जी अडचण जनतेसमोर आलेली आहे त्याचं निवारण करावा ही विनंती.